तानाजी सावंतांच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यामध्ये शिवसैनिकांकडून ही तोडफोड करण्यात आली आहे. शिंदे गटात गेल्यामुळे शिवसैनिक संतापलेले आहेत. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, तानाजी सावंतांच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यामध्ये शिवसैनिकांकडून ही तोडफोड करण्यात आली आहे. ही दृश्य आपण बघतोय, शिंदे गटामध्ये गेल्यामुळे शिवसैनिक संतापलेले आहेत. आता या सगळ्याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे. तर या सगळ्या शिवसैनिकांनी गद्दार सावंत अशा प्रकारचा उल्लेख करत त्यांच्या ऑफिसच्या समोर लिहिल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. जी शिवसेना शिवसैनिकांची आहे ती पुण्यातून बाळासाहेबांचा जन्म आहे आणि सुरुवात आज तिथून झालेली आहे. हे तुम्हाला आज दिसलं आहे. जर पुण्यात कुठला आमदार असता तर त्याला रस्त्यावरती फिरून देणार ही परिस्थिती करू, आणि मंत्री होता तर बंदोबस्त घेऊनच फिरा कायम, आणि तो पण केंद्राचा महाराष्ट्राचा नको, कारण महाराष्ट्रात ही शिवसेनेची सत्ता आणि शिवसैनिक महाराष्ट्रात जागृती. तानाजी सावंतांचं आज ज्या पद्धतीने ऑफिस फोडलं ही महाराष्ट्रामध्ये झालेली सुरुवात आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे गद्दार आहे त्या प्रत्येकाचं ऑफिसच्या ठिकाणी फुटलं जाईल. शिवसैनिक हा महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यातील अश्रू आणि उद्धव साहेबांच्या डोळ्यातील अश्रू बघू शकत नाही, म्हणून शिवसैनिक जागा झाला आहे, आणि या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही.